हॅलो अँड वेलकम टू एक्झाम गाईड. माझं नाव आहे आनंद आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नांदेड बीड जिल्हा निवड समितीचा तलाठी भरती लेखी परीक्षेचा 2014 पेपर. हा या पेपरचा भाग दोन असेल. भाग एक यापूर्वीच आपल्या चॅनलवर अवेलेबल करण्यात आलेला आहे. तो भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या भागाची लिंक देत आहे, तिथून तुम्ही तो भाग एक पाहू शकता. तत्पूर्वी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर वरील दिलेल्या लिंकवरून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. खालील टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि तुमच्या काही जर क्वेश्चन्स किंवा क्युरीज असतील तर तुम्ही आम्हाला फेसबुक पेजला भेट देऊन पण कळवू शकता. www.facebook.com/examguide247 या फेसबुक पेजला भेट देऊन तुम्ही त्या क्युरीज तुमच्या कळवू शकता. चला तर मग सुरुवात करूयात. यातील पहिला क्वेश्चन असा आहे, तासी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? तर गाडीची इथं स्पीड दिलेली आहे. हा ट्रेनचा प्रॉब्लेम आहे, अतिशय महत्त्वाचा असा प्रॉब्लेम आहे, कारण येथे एक्झाममध्ये ट्रेन काळकाम वेग याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे. तर समजून घ्या हा प्रॉब्लेम. इथे ट्रेनची तुम्हाला स्पीड दिलेली आहे 60 किलोमीटर वेगानं ती ट्रेन जाते. तिची लांबी पण दिलेली आहे 480 मीटर आणि एक बोगदा आहे, त्या बोगद्याची लांबी 420 मीटर अशी दिलेली आहे. तर त्या 420 मीटर लांबीच्या बोगद्यास ओलांडण्यास त्या ट्रेनला किती वेळ लागेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर इथं तुम्हाला 420 मीटर 480 मीटर म्हणजे ही लांबी ही मीटरमध्ये दिलेली आहे आणि तुमचा वेग जो आहे तो किलोमीटर पर आवर आहे. तर किमी पर आवर ताशी वेग दिलेला आहे, तर तुम्हाला त्या वेगाला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावे लागेल. म्हणजे 60 किलोमीटर पर आवरला जर 5/18 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये उत्तर मिळेल, जे तुमचं आहे 50/3 मीटर पर सेकंद. हे तुमची मीटर पर सेकंदमधील स्पीड येईल. मग आता काय करायचं, 480 मीटर ट्रेनची लांबी आणि 420 मीटर बोगद्याची लांबी यांची बेरीज करायची, म्हणजे तुम्हाला टोटल डिस्टन्स मिळेल. तर 480 अधिक 420 किती मिळेल, 900 मीटर हे डिस्टन्स मिळेल. तर 900 मीटर हे डिस्टन्स 50/3 मीटर पर सेकंद या स्पीडनं जाण्याकरता किती वेळ लागेल? तर स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम, यालाच आपण टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड असंही लिहू शकतो. तर डिस्टन्स या ठिकाणी 900 ठेवा, गुणिले ही स्पीड उलटी होईल, कारण स्पीड ही छेदात आहे, त्यामुळं 50/3 होईल आणि 54 सेकंद हे तुम्हाला उत्तर मिळेल. चला तर मग पुढचा क्वेश्चन पाहूयात. पुढच्या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, मुंबई ते अमरावती हे 750 किलोमीटर अंतर आहे, एकाच वेळी 6 वाजता सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 किलोमीटर व ताशी 70 किलोमीटर असल्यास दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? प्रश्न असा आहे की मुंबई आणि अमरावती हे दोन स्टेशन आहेत आणि त्याच्यामधील अंतर 750 किलोमीटर दिलेलं आहे. तर इथं मी एम फॉर मुंबई आणि ए फॉर अमरावती, यातील डिस्टन्स किती आहे, 750 किलोमीटर. आता एक गाडी मुंबईहून निघाली आणि एक गाडी अमरावतीहून निघाली सकाळी 6 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने, म्हणजे एक गाडी मुंबईहून अमरावतीला जाईल आणि दुसरी गाडी अमरावतीहून मुंबईला येईल. पहिल्या गाडीचा वेग, मुंबईहून जाणाऱ्या गाडीचा वेग किती असेल, तर तो असेल 55 आणि अमरावतीहून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीचा वेग 70 किलोमीटर. ह्या परस्पर विरुद्ध दिशेने जात आहेत. जेव्हा गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने जातात तेव्हा त्यांच्या वेगाची बेरीज करायची असते. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 आवर, तर हा एक गाडी 55 किलोमीटर वेगाने जाईल, म्हणजे एका तासात 55 किलोमीटर जाईल, तर दुसरी गाडी 70 किलोमीटर जाईल. तर एका तासात दोन्ही मिळून किती डिस्टन्स कव्हर करतील, तर 55 अधिक 70 म्हणजेच 125 किलोमीटर हे तुम्हाला एका तासात डिस्टन्स कव्हर करतील त्या दोन्ही गाड्या. तर 750 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती तास लागतील, तर एका तासात जर 125 जात असतील तर 750 125 डिवाइड करा, म्हणजे 6 आवर्स, म्हणजे 6 तासात ते पूर्ण 750 किलोमीटरचा डिस्टन्स पार करतील. ह्या दोन्ही गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जात आहेत म्हणून त्यांच्या वेगाची बेरीज करायची, म्हणजे 125 किलोमीटर पर आवर एका तासाला 125 किलोमीटर जातील, तर 750 किलोमीटर जाण्यासाठी 6 तास लागतील. हे तुम्हाला 6 तास हे उत्तर मिळून जाईल. म्हणजे पण आता विचारलं काय आपल्याला,
दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील? तर गाड्या सकाळी 6 वाजता निघाल्या होत्या, तर त्या दुपारी 12 वाजता म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला उत्तर मिळेल, कारण 6 तासानंतर पूर्ण डिस्टन्स कवर करतील, म्हणजे त्या दुपारी 12 वाजता एकमेकास भेटतील. पुढचा क्वेश्चन पाहूयात. 28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात, तेच काम 40 मजुरांना 8 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? आता याला कामकाळचा हा प्रॉब्लेम आहे, तर याला एक फॉर्म्युला आहे, MDH बरोबर वर्क W. तर इथे मी फॉर्म्युला लिहितो, MDH बरोबर W, M फॉर मॅनपॉवर, D फॉर नंबर ऑफ डेज आणि H फॉर नंबर ऑफ आवर्स आणि W फॉर नंबर ऑफ वर्क, म्हणजे वर्क किती आहे काम, ते म्हणजे W. तर याच्यात ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या पुट करायच्या, ज्या दिलेल्या नाहीत त्याची व्हॅल्यू 1 ठेवून द्यायची. तर इथं बघा, 28 मजूर म्हणजे मॅनपॉवर 28 दिलेल्या आहे, M ची व्हॅल्यू, 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात, म्हणजे डेजची व्हॅल्यू 25 दिलेली आहे आणि एचची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. तर एक काम म्हणजे वर्क बरोबर 1 ठेवायचं. 28 माणसं 25 दिवसात 8 तास काम करून एक काम संपवितात, तर तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास किती तास लागतील हे विचारलेलं आहे. मग तासाची व्हॅल्यू एच फॉर आवर जशाच तसं ठेवा आणि तेच काम आहे म्हणून 1 जशाच तसं. तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आता. तर 28 × 25 × 8 बरोबर 40 × 20 × H येईल. तर एचची व्हॅल्यू काढण्यासाठी हे 40 × 20 छेदस्थानी घेऊन या, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, एच बरोबर 28 × 25 × 8 छेदस्थानी 40 × 20. तर याची व्हॅल्यू तुम्हाला 7 तास काम केलं तर ते काम 20 दिवसात 40 कामगार संपवतील. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नासाठी तुमचं उत्तर राहील. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न त्याच कन्सेप्टवरती आधारित आहे. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात, जर दिवसाची संख्या 203 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? तर तेच काम करण्यासाठी आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील असं विचारलेलं आहे. तर MDH बरोबर W हाच फॉर्म्युला वापरायचा आहे आपण प्रॉब्लेममध्ये. आता इथे मॅनपॉवर किती दिलेली आहे, 28. डेज काय दिलेले आहेत, तर काही दिवसात पूर्ण करतात म्हणजे डेज आपल्याला माहिती नाही, तर डेजच्या ठिकाणी D ठेवा. H आवर्स दिलेले नाहीत म्हणून 1 ठेवा आणि वर्क 1 करायचं आहे काम. तर हेच काम जर दिवसाची संख्या 203 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील जास्तीची? मग जास्तीची माणसे घ्यावी लागतील म्हणजे 28 अधिक काहीतरी माणसं घ्यावी लागतील, म्हणजे आपण X ठेवू. 28 अधिक X × आता दिवसाची संख्या किती झालेली आहे, 203. तर 203 D ठेवा गुणिले नंबर ऑफ आवर दिले नाहीत म्हणून 1 व्हॅल्यू ठेवा आणि वर्क तेच आहे, म्हणजे 1 काम करायचं आहे. तर इथं पण तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 28 × D बरोबर 28 + X × 2/3 D. मी हे 1 1 लिहिलेलं नाही, तर डीची व्हॅल्यू इथून काय निघेल बघा, तर D कॅन्सल होईल कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. तर 42 = 28 + X हे 42 कसं आलं, हे 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जातील आणि 2 डिवाइड येतील, म्हणजे 2 जर 28 छेद दिला, भाग दिला, तर 14 उरेल आणि 14 × 42 हे उत्तर येईल. आणि हा 28 अधिक 1 जशाच तसं, जर 28 वजा केले 42 मधून तर X = 14 हे तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे X म्हणजे काय होतं, अधिक माणसं, म्हणजे आणखी किती माणसं घ्यावी लागतील, म्हणून आपण 28 अधिक X केलेलं होतं. तर X = 14 हे तुम्हाला या प्रश्नासाठी उत्तर मिळेल. या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? हा पाईप आणि सिस्टम्सवरती आधारित प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला लसावी मेथड सांगणार आहे, म्हणजे LCM मेथड सांगणार आहे. तर बघा, आता इथं एक नळ 8 तासात भरतो, भरण्यासाठी मी अधिक वापरलेला आहे, जो रिकामा करतो त्याच्यासाठी मी वजा वापरलेला आहे, दुसरा नळ 4 तासात रिकामा करतो म्हणून वजा 4, एक नळ भरतो म्हणून वजा अधिक 8. यांचा LCM किती येईल लसावी, तर यांचा LCM 8 येईल. मग 8 लिटर, आता इथं लिटर धरा किंवा युनिट धरा, 8 युनिट टाकी भरलेली आहे, 8 लिटर. तर 8 लिटर एका आवरमध्ये जर 8 तासात भरतो नळ, त्याला जर एका आवरमधलं जर तुम्हाला जर त्याचं उत्तर काढायचं असेल तर ह्या 8 या 8 डिवाइड करा, म्हणजे तुम्हाला उत्तर काय मिळेल, 1 मिळेल, आणि 4 डिवाइड केलं तर वजा 2 मिळेल. मग 8 तासात जो नळ 8 तासात टाकी भरतो तो
अधिक 1 लिटर किंवा अधिक 1 युनिट एवढं 1 तासात काम करेल, आणि जो 4 तासात रिकामी करतो तो नळ वजा 2 युनिट 1 तासात भरेल. मग 1 अधिक आणि वजा 2 म्हणजे 1 तासात पूर्ण किती भरलं जाईल, तर वजा 1 युनिट टाकी रिकामी होईल. वजा म्हणजे रिकामी होते टाकी, तर 1 युनिट पर आवर रिकामी होते. आता 8 युनिट जर टाकी भरलेली असेल तर 8 आवर लागतील ही टाकी पूर्ण रिकामी व्हायला, कारण 1 तासात 1 आवरमध्ये 1 युनिट टाकी रिकामी होते. मग 8 युनिट टाकी आपल्याला रिकामी करायची करण्यासाठी 8 आवर लागतील. पुढचा क्वेश्चन पाहूयात. एका गावात मराठी जाणणारे 82% हिंदी जाणणारे 76% असून दोन्ही भाषा जाणणारे लोक 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असल्यास त्या गावाची लोकसंख्या किती. आता तुम्हाला इथं मराठी हिंदी असे दोन्ही भाषा जाणणारे लोक दिलेले आहेत. तर बघा, हिंदी भाषा जाणणारे 82% आहेत आणि मराठी भाषा जाणणारे 76% आहेत. आता बघा, न जाणणारे दोन्हीही भाषा न जाणणारे लोक किती दिलेले आहेत, 8%. म्हणजे 100% जर आपण लोकसंख्या धरली तिथली, तर 8% लोक असे आहेत की त्यांना एकही भाषा येत नाही. मग 92% लोक असे असतील की त्यांना दोन्ही भाषा येतील किंवा कमीत कमी एक तर भाषा येणार आहे, असे 92% लोक असतील. मग आता 82% हिंदी आणि मराठी 76% असं जर दिलं असेल तर ह्या दोघांची बेरीज करायची, हिंदी आणि मराठीची, तर 158 येईल. आणि इथं 8% लोक दोन्ही भाषा न जाणणारे असल्यामुळं 92% लोक एकतरी भाषा जाणणारे आहेत. मग त्या 158 मधून 92 जर वजा केले तर आपल्याला 66% लोक मिळतील. म्हणजे 66% लोक हे कोणते असणार, तर हे मधले. मधले म्हणजे दोन्ही भाषा, हिंदी प्लस मराठी, हे दोन्ही भाषा जाणणारे लोक किती असतील, 66%. मग 66% लोक दोन्ही भाषा जाणणारे लोक दिलेले आहेत 2244. म्हणजे 66% व्हॅल्यू काय असेल, तर 2244 व्हॅल्यू असेल किंमत. तर 100% म्हणजे एकूण लोकसंख्या किती होती, तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2244 × 100/66 तुम्हाला उत्तर मिळेल 3400. 3400 कसं, तर याला 11 भाग द्या, खाली 11 × 6 भाग जाईल, वर 11 × 2 = 22 आणि 11 × 2 = 44 म्हणजे 204 उत्तर येईल. 11 × 4 = 44. 204 ला 6 डिवाइड केलं तर 34 उत्तर येईल. 34 × 100 = 2400 उत्तर हे तुम्हाला मिळेल. तर एकूण लोकसंख्या 3400. ही जे हिंदी प्लस मराठी होते यांची बेरीज करायची, याच्यातून 92 वजा केल्यास 66 मिळेल. 66% लोकांची संख्या दिलेली आहे 2244, तर 100% लोक म्हणजे किती हे तुम्हाला 3400 उत्तर मिळून जाईल. पुढील प्रॉब्लेम पाहूया. चहा पावडरचा भाव 25% वाढला, घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. अतिशय सोपा प्रॉब्लेम, पर्सेंटेजवरती आधारित असा प्रॉब्लेम आहे. आता चहा पावडरचा भाव अगोदर 100 रुपये धरा. 100 रुपये धरल्यानंतर त्याचा 25% वाढली म्हणून आता 125 झाली. तर आता याच्यातील डिफरन्स पाहायचा, 25. मग 25 काय करायचं, 125 ने भाग द्यायचा आणि 100 गुणायचं, म्हणजे पर्सेंटेजमध्ये उत्तर 20% येईल. कसं, 100 अगोदर होती, 25% भाव वाढला म्हणजे 100 ला 25 रुपये वाढले, तर आता 125 भाव झाला. मग या दोघांतील फरक किती, तर 25. आणि तुम्हाला विचारले काय, किती टक्के कपात करावी. जेव्हा कपात करावी असं विचारतात तेव्हा ह्या दोघांपैकी मोठी व्हॅल्यू छेदस्थानी घ्यायची. म्हणजे इथं मोठी व्हॅल्यू 125 आहे, तर 125 आपण छेदस्थानी घेतले आणि 100 मल्टिप्लाय केलं, जेणेकरून आपल्याला आन्सर पर्सेंटेजमध्ये मिळेल, तर याची व्हॅल्यू 20% येईल. प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. 30 चॉकलेट प्रत्येकाला 7 याप्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला 1 चॉकलेट जास्त मिळते. तर कमीत कमी एकूण चॉकलेट किती होती. आता हा प्रॉब्लेम तुम्ही ऑप्शनवरतून जर गेलात, ऑप्शनला पकडून, तर लवकरात लवकर सॉल्व होण्याची चान्सेस आहेत. तरी पण मी तुम्हाला बेसिक मेथड सांगतो. आता काय केलं, प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट वाढला, म्हणजे एका मुलाला आपण 8 चॉकलेट दिल्या, पण आपल्याला मुलं किती आहेत ते माहीत नाही. मग आपण काय करू, मुलं एक्स धरू. तर प्रत्येक मुलाला 8 याप्रमाणे चॉकलेट दिल्यास शेवटच्या मुलाला 6 चॉकलेट कमी पडतात. म्हणजे आता एक्स मुलं धरली तर x − 1 × 8 हे का केलं, कारण शेवटचा मुलगा त्याला 6 चॉकलेट कमी पडली, म्हणजे त्याला शेवटच्या मुलाला किती मिळाले, 2 चॉकलेट मिळाल्या. आणि x − 1 का केलं, तर शेवटचा मुलगा काढून टाकायचा x मधून. x − 1 या प्रत्येकाला 8 याप्रमाणे चॉकलेट दिल्या आणि शेवटच्या मुलाला अधिक 2 चॉकलेट मिळाल्या. या चॉकलेट कोणाबरोबर असतील,
तर त्याच मुलांना तेवढ्याच मुलांना जर 7 चॉकलेट एकाला याप्रमाणे वाटल्या तर शेवटच्या मुलाला 1 चॉकलेट जास्त मिळते. मग हे एक्स विद्यार्थी होते किंवा एक्स मुलं होते त्यांना 7 प्रत्येकी 7 म्हणजे 7x+1 या चॉकलेट बरोबर हे चॉकलेट असतील. मग आता या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. मग 8x+8 मध्ये 8 मल्टिप्लाय करामध्ये +2 × 7x+1 म्हणजे एक्सची किंमत 7 मिळेल. मग आता एक्सची किंमत 7 मिळाली तर 7x+1 मध्ये ही 7 किंमत ठेवून द्या. 7 × 7 = 49 उत्तर तुम्हाला एकूण चॉकलेट मिळतील. आता बघा आठ्याप्रमाणे चॉकलेट वाटा. 50 जर चॉकलेट असतील तर एका मुलाला 8 वाटा म्हणजे 8 × 8 = 48 म्हणजे 6 मुलांना प्रत्येकी 8 मिळाल्या तर 7व्या मुलाला किती मिळतील? 2 चॉकलेट कमी म्हणजे 6 चॉकलेट कमी मिळतील म्हणजे 7व्या मुलाला फक्त 2 चॉकलेट मिळतील. आणि 7 याप्रमाणे वाटा आता म्हणजे 50 चॉकलेट आहेत 7 × 7 = 49 म्हणजे 7 मुलांना 7 याप्रमाणे वाटली तर 1 चॉकलेट उरते म्हणजे शेवटच्या मुलाला 1 चॉकलेट जास्त उरेल. म्हणजे तुम्ही जर ऑप्शनवरून गेला असताल अप्रोच केला असता ऑप्शनवरती तर तुम्हाला लवकर आन्सर मिळालं असतं. पण तरी पण मी इथे बेसिक पद्धत सांगितलेली आहे तर ही तो पण तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम समजण्यास सोपी राहील. तर अशा प्रकारे हा पेपर होता. तुम्हाला जर हा पेपर आवडला असेल, हे सोल्युशन आवडले असतील आणि अशाच प्रकारे प्रत्येक जिल्ह्यावाईज तुम्हाला सोल्युशन पाहिजेत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.